पंढरपूर कोरोनाच्या महामारीमुळे देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात मार्च ते जून दरम्यान अति कठोर टाळेबंदी होती. या काळामध्ये महावितरणाकडून वीज मीटर रिडिंग घेण्याकरिता प्रतिनिधी पाठविण्यात आले नाहीत, परंतु भरमसाठ वीज देयके वितरित करण्यात आली. घरात बंदिस्त असलेल्या जनतेला या कालावधीत वीज वापरासाठी महावितरण कंपनीकडून वापरापेक्षा दुप्पट तिप्पट रकमेच्या अवाजवी आणि भरमसाठ बिले पाठवली गेली. तर ही वीज बिले पाहून गोरगरीब जनतेसह शहरातील मध्यमवर्गीयांनाही भोवळ आली. कोरोना महामारीमध्ये व्यापार उद्योगधंदे बंद होऊन असंख्य लोक बेघर झाले असताना अनेकांच्या पगारात 20-50% कपातही झाली होती, तर उत्पन्नाचे सर्व मार्ग देखील बंद झाले होते. परंतु तरीही वीज बिलाच्या भरमसाठ भरणा कायद्याचा तगादा महावितरण कंपनीने लावलाय, तर हे शक्य नाही म्हणून महाराष्ट्र निर्माण सेनेसह इतर राजकीय पक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे तक्रारी मांडल्या. त्यानंतर ऊर्जा मंत्री आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, वीज कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये अनेक बैठकाही झाल्या आहेत. बैठकीनंतर वीज बिलात कपात करण्याचा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा देऊ असं आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. तर याबाबत अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये आणि दैनिकांमध्ये देखील बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तर ऊर्जा मंत्री आपल्या शब्दाला जागतील आणि त्यांच्यामुळे वीज बिलात कपात होऊन संकट काळात थोडासा आर्थिक दिलासा मिळेल या आशेवर राज्यातील जनता होती. मात्र ऊर्जा मंत्री यांनी घुमजाव केला असून आणि प्रत्येकाला वीज बिल भरावं लागेल असं फरमान काढल्यानं ऊर्जा मंत्री आणि महावितरण कंपनीनं संगनमत करून मानसिक आणि आर्थिक लुबाडणूक तसंच फसवणूक केली असल्यानं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली. तर याबाबत पंढरपूर येथील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना निवेदन देण्यात आलंय. तर यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, महेश पवार, दिलीप इंगवले घोडके आदी यावेळी उपस्थित होते. कोरोनाच्या या महाभयंकर संकटामध्ये जनता प्रचंड अडचणीत आलेली आहे, त्रस्त झालेली नाही, अनेकांचे रोजगार गेलेले आहेत, खायला अन्न मिळणार नाही अशी परिस्थिती झाली. अतिशय हालेकीची जीवन चालू झालं आहे आणि त्याचबरोबर वीज वितरण कंपनीने भरमसाठ अशी चौपट चौपट लाईट बिलं पाठवलेली आहेत. वास्तविक महाराष्ट्राच्या ऊर्जामंत्र्यांनी यामध्ये सांगितलं होतं की आम्ही हे जे लाईट बिल आलेले आहेत ते आम्ही दुरुस्त करून ह्या जानेवारी लाईट बिलं पाठवू, नव्हे तर आम्ही जनतेला दिलासा देऊ. मुख्यमंत्र्यांनी त्याच पद्धतीनं घोषणा केली होती. त्याचबरोबर ऊर्जामंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की जे काही लाईट बिलं दुरुस्त करून तुम्हाला दिली जातील त्यामध्ये देखील टप्प्याटप्प्याने ती बिल भरायची सवलत दिली जाईल. परंतु गेल्या 5-6 दिवसापासून ऊर्जामंत्र्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आदेश काढलेले आहेत की जे तुम्हाला लाईट बिल आले त्याच्यात बिलकुल काय रुपये कमी होणार नाही, ते सगळे लाईट बिल भरा, अन्यथा तुमचं लाईट कनेक्शन कट करण्यात येईल. त्याचबरोबर बारामती विभागाच्या परिमंडळाने सर्व साखर कारखान्यांना सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांचे जे ऊस येते ते जे बिल त्यांना अदा केलं जाणार आहे त्यातनं देखील शेतकऱ्यांची लाईट बिल कट करून पैसे आम्हाला भरा. माननीय ऊर्जामंत्र्यांनी यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची फसवणूक केलेली आहे, आमची फसवणूक केलेली आहे. त्यामुळं आज पंढरपूर शहर पोलिसांमध्ये ऊर्जामंत्री माननीय नितीन राऊत, ऊर्जा सचिव आणि ऊर्जा संचालक या सर्व लोकांवर फसवणुकीचा 420 गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं तक्रार दिलेली आहे. पंढरपूर शहरामध्ये आज मनसेच्या वतीने वीज बिलाच्या संदर्भात तक्रार देण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. हा त्यांचा जो प्रश्न आहे हा पंढरपूर पुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे प्रत्येक पोलिसांना मनसेचे कार्यकर्ते जाऊन अशा प्रकारे तक्रार देत आहेत असं आम्हाला माहिती मिळालेली आहे. या संदर्भात निश्चित चौकशी होऊन पुढील कायदेशीर कारवाई होईल. सध्या अशा फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये डायरेक्ट गुन्हा दाखल होत नाही, यामध्ये चौकशीचा भाग असतो. चौकशी आणि ते निष्पन्न झाल्यास तसे काही पुरावे आढळून आल्यास तक्रार अर्ज आहे हा, याच्यामध्ये चौकशी नंतर होते, यामध्ये डायरेक्ट असं दाखल होत नाही. तक्रार अर्ज आहे.